नमस्कार मित्रांनो ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पोलीस भरतीबद्दल एक न्यू अपडेट आहे तर पोलीस भरतीची जे काही तिकीट आहे ते जनरेट झालेली आहे तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या तिकीट कशा कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता जे काही नोटिफिकेशन आलेले आहे डाउनलोड फिजिकल एक्झामिनेशन तिकीट तर तुम्ही जे आहे तुमची प्रोफाईल ओपन करून तुम्ही तुमचं जे काय तिकीट आहे ते इथं डाउनलोड करायचं आहे तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी काही ईमेल आय डी आहे ती तुम्हाला इथं इंटर करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड जे तुम्ही फॉर्म भरता वेळेस पासवर्ड एंटर केला होता ते पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही खाली कॅपच्या बघू शकता तर कॅपच्या तुम्हाला इथे टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आपण जे संपूर्ण माहिती ज्या इथून फिल करून घेऊया तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर जे आहे इथं आपण जे आहे पासवर्ड आणि ईमेल आय डी जे इंटर केलेली आहे त्यानंतर इथं कॅप्चर जे येईल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला लॉग इन साईन इन यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमची जी काही प्रोफाईल आहे ते तुमच्या तुम मोबाईलवरती इथं लॉग इन होईल तर मी इथं इन्फॉर्मेशन जे इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर तुम्ही किती फी पेड केलेली आहे त्यानंतर तुम्ही तुमचा जो पे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर रिसिप्ट प्रिंटसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर आपल्याला आता हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे सिम्पली तुम्हाला प्रिंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल त्यानंतर डाउनलोड प्रवेशपत्र तर पुढे जा यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं हॉल जे जे आहे ते आलेलं आहे तरी तर तुम्हाला संपूर्ण माहिती ज्या या पिढीवरची जे काही उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहे तरी तो, तो तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे जे तुम्ही काही मिनटामध्ये जे तुम्ही तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे जे तुम्ही घर तुम्ही तुमच्या मोबाईलहून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता थँक्यू